रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळाचा खूप मोठा फटका बसला आहे। सगळ्यात जास्त फटका हा दापोली तालुका आणि मंडणगड तालुक्याला बसला आहे। दापोलीमधली अनेक गावं आहेत जिथे प्रचंड नुकसान झालेलं आहे। हरणे असेल, पाच पंढरी असेल, मुरुड असेल, या भागांमध्ये सुपारी आणि नारळांच्या झाडाचं नुकसान तर झालंच आहे, शिवाय लोकांच्या घरांचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। अनेक झाडं लोकांच्या घरांवर पडलेली आहेत, बिल्डिंगवरचे पत्रे उडून गेलेले आहेत आणि त्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे। पाचपंढरीमध्ये तर लोकांच्या घरापर्यंत पाणी आलं, काहींच्या घरामध्ये पाणी शिरलंसुद्धा। लोक प्रचंड भयभीत होती, रात्रभर लोकांनी जागून काढलेले आहेत अशी तिथली स्थिती आहे। अजूनही तिथे परिस्थिती पूर्वपदावर येत नाही आहे, कारण काल सकाळी 5 वाजल्यापासून अजूनही तिथे लाईट नाही आहे। लाईट नसल्यामुळे अनेकांचे मोबाईल्स बंद आहेत, त्यांचे जे नातेवाईक बाहेर आहेत त्यांचे संपर्क होत नाही आहेत। प्रचंड मोठी चिंता अनेकांच्या मनामध्ये यानिमित्ताने निर्माण झालेली आहे। माय कोकण कार्यालयाशी अनेक लोक संपर्क साधत आहेत की नक्की तिथे काय घडतं आहे, काय झालं आहे, अंजर्ले भागामध्ये काय झालं आहे, पाचपंढरी भागामध्ये काय झालं आहे, हरणेमध्ये सर्व स्थिती ठीक आहे का, हे आम्हाला विचारत आहेत। तर आम्ही माय कोकणच्या माध्यमातून हे तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही अजिबात चिंता करू नका। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही जीवितहानी झालेली नाही आहे। 3-4 लोक जखमी झालेले आहेत, बाकी सगळे सुखरूप आहेत। जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचारसुद्धा सुरू झालेले आहेत। काळजी फक्त एवढीच आहे की लाईट नसल्यामुळे लोक मोबाईल चार्ज करू शकत नाही आहेत आणि त्यामुळे कुणाशीही संपर्क होऊ शकत नाही आहे। आधीच प्रशासनाने काही लोकांना स्थलांतरित केलेलं होतं, त्यामुळे कोणत्याही प्रकारे लोकांना इजा किंवा त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला नाही आहे। एकंदरीतच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे आणि त्याचं कौतुक सर्वत्र होत आहे। सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संकटं येत आहेत। आधी करोनाचं संकट होतं, मग आर्थिक परिस्थिती सगळ्यांची खालवलेली अशी स्थिती आहे। ज्या ज्या गावांमध्ये नुकसान झालेलं आहे त्यांनी संबंधित यंत्रणेला कळवायचं आहे, जर ते तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील तर, कारण यंत्रणेवर प्रचंड ताण आहे आणि त्यामुळेच सगळी परिस्थिती ही पूर्वपदावर यायला काही दिवस लागतात। रत्नागिरीमध्ये तेवढ्या प्रमाणात नुकसान झालं नसलं तरी इथे देखील नुकसान झालेलं आहे। लोकांच्या घरांवर झाडं कोसळलेली आहेत, त्यामुळे इथेही फटका लोकांना बसलेला आहे। आणखी एक गोष्ट म्हणजे दापोलीचे तहसीलदार यांनी हे निवेदन केलेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणावर महावितरण कंपनीचं या वादळामुळे नुकसान झालेलं आहे, त्यामुळे वीज यायला 10 ते 15 दिवससुद्धा काही ठिकाणी लागू शकतात, त्यामुळे लोकांना संयमाने इथे वागावं लागणार आहे। महावितरणच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं लागणार आहे, कारण जितकं लोकांचं सहकार्य असेल तितक्या लवकर जी सर्व परिस्थिती आहे ती पूर्वपदावर येणार आहे। तुम्हाला काहीही अडचण असेल, तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही माय कोकणच्या यूट्यूब चॅनलवर खाली तुम्ही आम्हाला कमेंट करून माहिती देऊ शकता किंवा फेसबुक पेजवरसुद्धा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता। आम्ही सतत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा।